पिरक्याबर भाग पहिला. एक. सिनाय डोंगरावर मोशेला तोरा मिळाला, तो त्याने यहोशुआला दिला आणि त्यानंतर तो न्यायाधीश, भविष्यवादी व नंतर मोठ्या सभेच्या लोकांच्या स्वाधीन करण्यात आला. मोठ्या सभेने त्याबद्दल तीन मुख्य आदर्श म्हणी केल्या. एक, न्यायात विचारशील रहा. दुसरी, अनेकास शिष्य करून घ्या आणि तोराचे रक्षण व पालन करा. दोन, शिमोन जो मोठ्या सभेचा शेवटचा सभासद होता तो म्हणत असे की ईश्वर भक्ती, तोरा आणि परोपकार या तीन गोष्टींवर पृथ्वी उभारलेली आहे. तीन, अँटीगोनस सोहोमध्ये राहत असे, त्यास शिमोन ज्यास न्यायी म्हणत त्याकडून रूढी मिळाल्या. तो म्हणत असे, जे सेवक वेतन मिळणार या विचाराने धन्याची सेवा करतात त्यांचे अनुकरण करू नका. वेतनाची आशा न करता आपल्या धन्याची सेवा करा आणि ईश्वराबद्दल तुम्ही आदर बाळगा. चार, सेरेदात राहणारा योसेचा पुत्र योसे आणि यरुशलेम मध्ये राहणारा योहानांचा पुत्र योसे यांना त्यानंतर रूढी लाभल्या. सेरेदात राहणारा योसेचा पुत्र योसे म्हणत असे, तुझे घर ज्ञानी जनांच्या बैठकीचे स्थान होऊ दे, धुलीत त्याच्या पायापाशी बैस आणि तहानेल्या समान त्यांचे बोल शोषून घे. पाच, यरुशलेमात राहणारा योहानांचा पुत्र म्हणत असे, तुझे घर गरीबास सताड उघडे ठेव, म्हणजे ते तुझे घरगुती होती. एखाद्या स्त्री सोबत फार वेळ बोलू नको. त्याचप्रमाणे ज्ञानी लोक म्हणतात, जेव्हा कोणी एखाद्या स्त्री बरोबर अतिशय बोलतो तो तोराच्या शिक्षणात व्यत्यय आणतो आणि स्वतःची हानी करून घेतो, त्यामुळे तो घातक मार्गाकडे आपली पावले टाकतो. सहा, पेराहा यांचा पुत्र यहोशुआ आणि अर्बेलात राहणारा निताय यासही रूढी मिळाल्या. यहोशुआ पेराहा याचा पुत्र होता. तो म्हणत असे, तुझ्या अभ्यासाकरता एक शिक्षक मिळव आणि सोबतीस एक विद्यार्थीही घे, सर्वांबरोबर उदार वृत्तीने न्याय कर. सात, निताय अर्बेलात राहत असे. तो म्हणतो, दुष्ट शेजाऱ्यापासून दूर राहा, वाईट माणसाशी संबंध ठेवू नको. मरणानंतर मिळणारा मोबदला अथवा शिक्षेविषयी बेफिकीर राहू नको. आठ, तब्बाराचा पुत्र यहुदा आणि शेताचा पुत्र शिमओन यास यहोशुआ व नित्तायपासून रूढी मिळाल्या. तब्बाराचा पुत्र यहुदा म्हणत असे, जेव्हा तू न्याय करशील तेव्हा उपदेशक होऊ नको. जेव्हा खटले करी तुझसमोर उभे राहतील त्या समयी दोघास गुन्हेगार असे मान. त्यानंतर जेव्हा न्याय निवाडा होईल तेव्हा त्यांनी मान्य केलेल्या निकालाप्रमाणे त्यास निर्दोष समज. आठ, शेताचा पुत्र शिमओन म्हणत असे, साक्षीदारांची बारकाईने चौकशी कर आणि अगदी योग्य असे शब्द बोल, नाहीतर तुझे शब्द साक्षीदारास खोटा पुरावा देण्यास उत्तेजन देतील. दहा, शेमाया आणि अबाट लिओन यांना यहुदा व शिमओन पासून रूढी प्राप्त झाली. शेमाया म्हणाला, काम करण्याची आवड धर, अधिकारपणाचा तिरस्कार कर आणि राजनैतिकास आपली ओळख करून देऊ नको. अकरा, अबाट लिओन म्हणत असे की सात्विकांनी आपले बोल आटोक्यात ठेवावे, नाहीतर त्यामुळे त्यास हद्दपारी शिक्षा फरमाविली जाऊन वाईट शिक्षणाचे वळण लागेल. परिणामी सोबत असलेल्या शिष्यासही ते वळण लागल्याने मरण येईल व ईश्वरी नाम बदनाम होईल. बारा, शेमाया आणि अबाट लिओन पासून हिल्लेल व शम्माय यास रूढी मिळाल्या. हिल्लेल नेहमी म्हणत असे, आहारोनाच्या शिष्यासमान व्हा व शांतीच्या आचरणाने
प्रेम संपादन करा, शांतीचा पुरस्कार करून आपल्या सोबत्यावर प्रेम करा आणि त्यास तोराची आवड होईल असे करा. 13. जो नावलौकिक मिळवण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःच्या नावास बट्टा लावतो. ज्ञान वाढवा किंवा ऱ्हास करून घ्या. जो तोराचे शिक्षण मिळवित नाही त्याचे जीवन व्यर्थ असते. जो तोराचा मुगुट जगात आबादानी मिळविण्याकरता विध्वंस करतो तो मरण ओढवून घेतो. 14. हिल्लेल म्हणतो, मी माझ्या करता नाही तर कोण मत करता होईल, पण मी फक्त मत करता राहीन तर मी कोण आहे आणि यावेळी नाही तर केव्हा. 15. शम्माय म्हणत असे, तोराचा अभ्यास करणे एक कर्तव्य समजा. थोडे बोलून अधिक कार्य करा. सर्वांचे मित्रत्वाने स्वागत करा. 16. शिमोन रब्बान गमलेलचा मुलगा म्हणत असे, हे माझे जीवन मी सात्विकात घालविले आणि मानवास शांततात अधिक फायदेशीर आहे हे अजमावले. फक्त शिक्षण नव्हे तर कृती अधिक जरुरी असते. अतिशब्दांनी उलट चुकीचा समज होण्याचा संभव असतो. 17. रब्बान गमलिएल म्हणत असते, तू आपणाकरता एक शिक्षक मिळव म्हणजे तुला केव्हाच शंका राहणार नाही. 10वा हिस्सा देताना तू तो अदमासे देऊ नको. 18. गमलिएलचा पुत्र रब्बान शिमोन म्हणत असे की हे जग 3 खांबावर उभारलेले आहे, सत्य, न्याय आणि शांती. जखारिया भविष्यवादीनेही हे जाहीर केले आहे की आपल्या शहराच्या वेशीपाशी सत्य न्यायाने निकाल कर.